त्यामुळे माथाडी कामगार 100% पवार साहेबांच्या विचाराच्या पाठी उभे राहतील. आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आजच का साधलाय मला माहित नाही. उद्या आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे. आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे 3-4 दिवसांमध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो. आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढायला उभा राहिलेला नाही. आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे निर्णय घेता मी लढतो. आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही. मी आज पत्रकारांना सांगतो, आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो, स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर सत्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार. साहेब, सेकंडरी तुमच्या माथाडी याच्यामध्ये नरेंद्र पाटीलांनी काल उदयनराजेंना पाठिंबा दिला, पण माथाडी संघटनेमध्ये अशी दुफळी वाटते का, दुफळी आहे का? नाही, माथाडीमध्ये दुफळी पाडण्याचा प्रयत्न केला गेला ना. ज्यावेळेला आमच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये पक्ष आले त्यावेळेला फूट पाडली गेली. पण संघटना एका जागेवर आहे. ही संघटना एका जागेवर असताना आज सांगतो की मागच्या वेळेला मी उमेदवार उदयनराजे होते तेव्हा मी नरेंद्र पाटलांचं काम नाही केलं ना, ते पक्ष म्हणून काम केलं होतं. त्यावेळेला त्यांनी काम कोणाचं करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावेळेला त्यांच्यासमोर ते उमेदवार होते. आता त्यांचं करायचं का माझं करायचं हा त्यांचा निर्णय. तरी सुद्धा लोकशाहीने त्यांनी निर्णय घ्यावा. पण कामगार हा विचार करतात की कोणाला मतं द्यायचं. 25-30 वर्षाचा माझा माथाडी कामगारांशी संबंध आहे. त्यामुळे माथाडी कामगार 100% पवार साहेबांच्या विचाराच्या पाठी उभे राहतील. 466 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.